महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। हाक तुमची साथ आमची। 36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र। उत्तर तुमच्या प्रश्नांचे। अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील मराठवाड्याच्या सरहद्दीलगत असणाऱ्या बाळम टाकळी येथील नारायणदासगड येथे भव्य दिव्य हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। या सप्ताहानिमित्त सतत 7 दिवस नामवंत संत महंत यांनी हजेरी लावून सप्ताहाची शोभा वाढवली होती। बालम टाकळी गावातून टाळ मृदुंगाच्या व गगनाला भिडणाऱ्या भव्य दिव्य अशा भगव्या पतंगांनी जणू वातावरण भक्तिमय करून टाकले होते। ग्रंथाच्या मिरवणुकीमध्ये व महिला संतांनी फुगड्या खेळून वेगळाच आनंद घेतला। संत महंत वारकरी सेवेकरी व गावकऱ्यांनी एकत्र येऊन सप्ताहाच्या कीर्तनातील नामस्मरणाचा एक वेगळा आनंद संतांबरोबर घेण्याचा आहे। दुःख विसरून आनंदात सहभागी होण्याचा एक प्रमुख सोहळा आहे। सप्ताहातील नामस्मरणाने आपल्याकडे असणारी पापांची दुर्गती होऊन त्याचा नाश होत असल्याने प्रतिपादन महंत बालकदास महाराज यांनी केले आहे। गुरुवर्य यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त या ठिकाणी भव्य असा प्रयत्नाची सांगता होत आहे आणि सांगता करून आपले हरिभक्त परायण आमचे भक्त मारुती भगवानराव आडे केकत पांगरी हे आपले बाबांचं मंदिर बांधून देणार आहेत, त्यासाठी आज नारळ फोडण्याचा कार्यक्रम होणार आहे व सर्व बालमटाकळी मंडळांनी सर्व पंचकृषीच्या मंडळांनी मला सहभाग दिला आणि माझ्या गुरुवार्यांची पुण्यतिथी आनंदात पार न्यूज G9 महाराष्ट्रहून शेवगाव अहमदनगर प्रतिनिधी जयप्रकाश बागडे।